जनता पार्टींच्या लोकांना काही कामच राहिले नाही। सूडबुद्धीचं राजकारण या लोकांनी सुरू केलेलं आहे। तुम्ही बघा, महाविकास आघाडीचा एखादा जर नेता जर अडकला तर त्यांना बेल भेटत नाही, आणि लगेच भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्यावर जर गुन्हा दाखल जर केला तर त्यांना तातडीने बेल भेटते। म्हणजे याच्यात कुठंतरी पाणी मुरतंय हे तुम्हाला सांगतो की सूडबुद्धीचं राजकारण आमच्याच्याने होणं नाही। आणि या लोकांनी तुम्हाला सांगतो कितीही सूडबुद्धीचं राजकारण आमच्यावर करू द्या, सर्वसामान्य जनता हे बघून घेत आहेत। अरे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, तुम्ही एक एक जर तुम्हाला सांगतो की पुस्तकाचं पान जर चाळलं तर मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण राज्यामध्ये यांनी याच पद्धतीचं लोकांना तुम्हाला सांगतो की वेटीस धरून, तुम्ही जर तुम्हाला सांगतो की आमचं जर ऐकलं नाही तर तुम्हाला आम्ही येडीची चौकशी करू, आम्ही तुम्हाला फलानं करू, आम्ही तुला आत टाकू, आम्ही तुम्हाला काहीतरी करू, म्हणजे या पद्धतीचं राजकारण मला वाटते की आतापर्यंतही झालं नाही। हे घाणेरडं राजकारण मला वाटते की हे भारतीय जनता पार्टीकडून होत आहे। किरीट सोमय्यांनी म्हटले, आज आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सन्माननीय खासदार संजयजी मंडलिक साहेब आमच्या हिंगोली जिल्ह्याला दिलेले आहेत। उद्यापासून सकाळी 8 वाजता, आज तर आम्ही शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे। छत्रपती शिवरायाला हार टाकून आमच्या शिवसंपर्क अभियानाची हाक आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिलेली आहे। आमची संपूर्ण शिवसेनेची टीम, आज तुम्ही बघितलं असेल की या रेस्ट हाऊसला बसण्यासाठी जागा नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझे शिवसैनिक जमा झालते। आणि उद्यापासून सकाळी 8 वाजल्यापासून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये, मग 23, 24, 25 या दिवशी तुम्हाला सांगतो की आमचं शिवसंपर्क अभियान चालू होणार आहे। गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाचं जे धोरण आहे ते संपूर्ण विचार माननीय सर्व शेतकरी बांधवांना, सर्व शेतकऱ्यांना, सर्व शिवसैनिकांना हे पोहोचण्याचं काम शिवसंपर्क अभियानापासून आम्ही सुरू करणार आहोत। अधिकारी आहेत पापळकर साहेबाला मी या विषयावर स्वतः बोललो, पुनर्वसनचे गावं, त्यांनी सांगितले की कुणीतरी एका भारतीय जनता पार्टीच्या लोक कार्यकर्त्यांनी ते एक पत्र दिलं आहे, आणि ते पत्र किरीट सोमय्या साहेबाकडून मला वाटते की सिग्नेचर करून आणले। त्यांनी सांगितले की याच्यावर पुनर्वसनचे पुन्हा पुन्हा 2-2 कामं पडलेत। सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असा कुठल्याही प्रकारचा विषय झालेला नाही, ज्यांनी ते पत्र दिलं आहे हे पत्राचा दुरुपयोग, फक्त किरीट सोमय्या साहेबाचं नाव सांगायचं आणि त्याचा अर्थ दुसरा काढायचा आहे, हे होणार नाही। जे कामं इथं आहेत ते कामं वस्तुस्थितीनं तुम्हाला सांगतो की कामं आहेत, याच्यावर डबल काम ट्रिपल काम काही झालं नाही। अधिकारी तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं जे काम असतं ते काम त्या पद्धतीनंच करतं। आपण कितीही लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतो, ठोसून जर सांगले की त्यांना नाही हे बिना बिलाचं काम करायचं नाही आणि बिल काढायचं, अधिकारी काढू शकत नाही, त्याच्यामुळं याच्यात कुठल्याही प्रकारची तफावत नाही। बीजेपीकडून आरोप होतोय की शिवसेना ही हिंदुत्व विसरली आहे, काय सांगायचं? बीजेपीवाल्यांना मला त्यांनाच सांगायचं आहे की आम्ही कधी कुठं बघितलं का तुम्ही काश्मीरमध्ये कोणासोबत युती होती तुमची, कुठं दुसऱ्या ठिकाणी कशी युती आहे, तशी आमची कधी तुम्हाला सांगतो की युती या लोकांसोबत दुसऱ्यासोबत नाही। यांनीच तुम्हाला सांगतो हिंदुत्व विसरलंय, अरे आम्ही आजही हिंदू आहोत, उद्याही आहोत आणि आयुष्यभर तुम्हाला सांगतो हिंदू म्हणूनच आम्ही राहणार आहोत। ध्यानात ठेवा, आमच्या अंगावरचा जो तुम्हाला सांगतो की हा भगवा आहे हा कधीही तुम्हाला सांगतो की आम्ही बाजूला सुद्धा टाकू शकत नाही, एवढं कडवट हिंदुत्व माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे, त्याच्यामुळं या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही।